नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पढायचे दोस्ती या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे इयत्ता अकरावी इतिहासाच्या ह्या पहिल्या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे आद्य शेतकरी तर यामध्ये आपण बघितलेलं आहे की नद्यांच्या काठी वेगवेगळ्या ज्या जगातल्या वेगवेगळ्या ज्या महत्वाच्या नद्या आहेत त्यांच्या काठी कोणकोणत्या सभ्यता उदयाला आल्या कोणकोणत्या संस्कृती त्या ठिकाणी उदयाला आल्या त्यानंतर शेतीची सुरुवात कशी झाली कृषी उत्पादन कशा प्रकारे होऊ लागलं भारतातील आद्य शेतकरी कशा प्रकारे होता कोणत्या प्रकारची तो घेत होता कशा प्रकारे शेती केली जात होती याबद्दल आपण माहिती घेतली माणसाच्या या शेती करण्यामुळे हळूहळू स्थिर गाव वसाहती कशा प्रकारे निर्माण झाल्या त्यामध्ये संघटन कौशल्य आणि व्यवस्थापन कौशल्य कशाप्रकारे हळूहळू विकसित झाली तर हे सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेलं आहे त्यानंतर आज आपण बघणार आहोत व्यापार आणि दळणवळण आणि नागरीकरणाची सुरुवात कशी झाली मानवी इतिहासामध्ये ह्या गोष्टींना खूप महत्व आहे व्यापार आणि दळणवळण मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि आज जर आपण बघितलं तर नागरीकरण एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे की नागरीकरणाशिवाय आपण आपल्या समाजाचा विचार सुद्धा करू शकत नाही आज एवढी मोठी लोकसंख्या आपल्याकडे आणि नागरीकरणाशिवाय जर तिला व्यवस्थित आपल्याला म्हणजे त्या लोकसंख्येला सर्व सुविधा पुरवायच्या आहे तर त्या गोष्टी आपण म्हणजे विचार सुद्धा करू शकत नाही तर या नागरीकरणाची सुरुवात कशी झाली तर हे सुद्धा आपण बघणार आहोत चला तर मग बघूयात काय आहे हे व्यापार दळणवळण त्याची सुरुवात कशी झाली त्याची डेव्हलपमेंट कशी होत गेली आणि नागरीकरणाचा सुद्धा विकास कशा प्रकारे होत गेला तर हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत स्थिर गाव वसाहतींबद्दल आपण याआधी बघितलेलं आहे स्थिरगाव वसाहतींमुळे मानवी समाजामध्ये कुटुंब संस्था समाज संस्था निर्माण झाल्या आणि त्यानंतर हळूहळू माणूस लागला माणसाला एक स्वामित्वाची भावना त्याच्यामध्ये एक निर्माण झाली की माझी शेती माझं गाव माझं कुटुंब तर अशा प्रकारे त्याची एक संकल्पना विकसित होत गेली आणि त्यानंतर एक हायरारकी म्हणजे उतरंड असणारी एक अधिकार व्यवस्था समाजामध्ये हळूहळू उदयास येऊ लागली बरोबर तर त्यानंतर आपण आता मानवी समाजाचे हे पण थोडेसे अंग बघूयात व्यापार आणि दळणवण तसेच नागरीकरणाची सुरुवात तर बघूयात व्यापार आणि दळणवळण मध्याश्म युगातील भटके निम भटके जनसमूह एकमेकांना वस्तू विनिमय करत असत म्हणजे काय की समजा माझ्या शेतामध्ये मी भात लावलाय आणि एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने काही ता गहू किंवा दुसरं काही लावलंय बटाटे लावले किंवा इतर काही दुसऱ्या गोष्टी लावल्यात तर मला समजा ती गोष्ट हवी आहे परंतु माझ्याकडे तर फक्त भात देत मी त्याला भात देणार बदल्यात तो मला ती वस्तू देणार त्याला वस्तू विनिमय म्हणतात बार्टर सिस्टीम त्याला म्हटलं जातं ओके वस्तू विनिमय पद्धत त्या ठिकाणी कोणतंही चलन वापरलं जात नाही त्या वस्तूंचीच देवाणघेवाण होते वस्तूंच्या बदला आदला बदली नाही ओके तर त्याला वस्तू विनिमय म्हणतात चाकाचा शोध अजून लागला नव्हता त्यावेळेस म्हणजेच दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती नवाश्मयुगाच्या दुसऱ्या टप्प्यावर प्राण्यांचा सा उपयोग सामानाच्या ने आणीसाठी होऊ लागला घोडा गाढव किंवा तत्सम जे प्राणी असतात तर त्यांचा उपयोग माणूस सामान वाहतुकीसाठी करत असे नवाश्मयुगात नवाश्मयुगीन कुराडी तासण्या आणि छिन्न्या यांसारख्या हत्यारांच्या आधारे माणसाला झाडे तोडण्याचे तंत्र आणि लाकूड काम या गोष्टी अवगत झाल्या होत्या सुरुवातीची चाके लाकडाच्या अखंड ओंडक्यापासून बनवलेली असावीत कारण ओंडक्यावर छेद घेतल्यानंतर आपोआपच वर्तुळाकृती तुकडे अलग होतात त्यांना सहजपणे गती देता येते बरोबर तर या ठिकाणी दाखवलंय बघा तर अशा प्रकारे सुरुवातीची चाके असावीत असा अंदाज आहे कारण हे चाक तुम्ही जर बघितलं ना तर फक्त ओंडक्यापासून कापलेला एक तुकडा आहे जो की अशा सर्क्युलर फॉर्म मध्ये वर्तुळाकार आकार आहे त्याचा आणि अशा वर्तुळाकार आकाराला जर तुम्ही कोणत्याही सरफेसवरती ठेवलं तर इझिली तो मूव्ह होणं किंवा त्याची जी हालचाल आहे ती सहजरित्या होऊ शकते म्हणून अशा प्रकारचं स्ट्रक्चर त्या लोकांनी डेव्हलप करून सुरुवातीला त्याचा चाक म्हणून उपयोग केला असावा तर अशा प्रकारे अंदाज काही संशोधक मांडत असतात चाकांचा वापर सुरू झाला आणि नवाश्मयुगीन मानवाने आतापर्यंत विकसित केलेल्या तंत्रज्ञानामध्ये एक वेगळीच क्रांती घडून आली कारण का की चाकाच्या वि, विकासामुळे किंवा चाकाच्या संशोधनामुळे माणसाच्या जीवन विकासाला गती मिळाली असं पण म्हणू शकतो त्याच दळणवळण वाढलं तो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जो व्यापार करायचा त्याची गती वाढली तो व्यापार कमी दिवसात होऊ लागला तर असे अनेक गोष्टी होऊ लागल्या किंवा जे काही तो मातीचे भांडे आधी बनवायचा तर ती अजून सुबक आणि अजून आखीव रेखीव कमी वेळामध्ये तो बनवू शकला साकामुळे बरोबर तर बघूयात आपण ते पुढे चाकाचे काय काय फायदे झाले नवाश्मयुगामध्ये मातीची भांडी चाकावर घडवायला सुरुवात झाली होती चाकावर भांडी घडवण्याच्या तंत्रामुळे त्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करता येणे शक्य झाले आवश्यक त्या कच्च्या मालाचे स्रोत स्थानिक पातळीवरती उपलब्ध नसतील तर तो कच्चा माल दूर दूरवरून आणणे आणि स्थानिक पातळीवर उत्पादित केलेल्या वस्तूंना इतरत्र मागणी असेल तेथे तो पाठविणे या गोष्टी अधिक सोप्या रीतीने आणि वेगाने करणे शक्य झाले यातूनच व्यापार आणि दळणवळण या गोष्टींची सुद्धा त्या ठिकाणी विकास होऊ शकला बरोबर तर बघाय चाकाचे फायदे काय काय झाले की जो भांडी बनवणारा माणूस होता त्याचं जे कौशल्य ते अधिक सुबक होत गेलं आणि भांडी बनवण्याचा वेगही वाढला बरोबर म्हणजे काय की सरप्लस अधिक उत्पादन गरजेपेक्षा अधिक उत्पादन तो घेऊ लागला आणि एकदा गरजेपेक्षा अधिक उत्पादन घेता आलं तर जे एक्स्ट्रा आहे ते आपण विकू शकतो ना मार्केटमध्ये तर अशा प्रकारे व्यापाराला सुरुवात झाली कारण का की माणसाकडे आता तो शेती करू लागला तर शेतीमधनं पण त्याच्या गरजेपेक्षा जास्त उत्पादन जर होत असेल तर तो त्याच्याजवळ तर नाही ठेवणार ना ते विकून टाकल बदल्यात दुसरं काहीतरी घेईन तर अशा प्रकारे आधी माणूस कंदमुळा गोळा करून खायचा त्यामुळे काय की जेवढी गरज आहे तेवढंच त्याच्याकडे असायचं तेवढंच तो गोळा करायचा आणि तेवढंच खायचा परंतु आता काय झालं की त्याचं जीवन स्थिरावलं तो जो शेती करतोय शेतीमध्ये कधी कधी असं पण होतं बघा आपण जेवढं पेरलं आपल्याला वाटतं की एक पोते गहू निघतील पण तिथे दोन तीन पोते पण गहू निघतात कधी कधी जर उत्पन्न चांगलं निघालं तर मग ते उरलेले जे एक्स्ट्राचे दोन पोते ते काय करणार तर ते तो मार्केटमध्ये नेऊन विकायचा मग तर काही चलन नव्हतं किंवा त्यावेळेस तिथे काही असे रेल्वे वगैरे नव्हत्या काही अशा ट्रॅक्टर सारख्या सुविधा नव्हत्या तर मग त्यावेळेस हे हा जो चाकाचा शोध लागला तर त्यामुळे त्यांनी एक घोडागाडी बनव बैलगाडी बनव तर अशा प्रकारचे साधनं त्यांनी पुढे डेव्हलप केली आणि त्यामुळे व्यापार आणि दळणवळण या गोष्टींना चालना मिळाली बरोबर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता नवाश्मीन लाकडाचे चाक असे दिसत असावे इथे दिलेल्या चित्रातील चाकाचा काळ माहीत नाही फक्त ओंडका कापून तयार केलेल्या चाकाची कल्पना येण्यासाठी हे चित्र या ठिकाणी दिलेलं आहे तर अशा प्रकारचं काहीतरी तो बनवत असेल किंवा अशा प्रकारचं चाक तो वापरत असेल तर असा संशोधकांचा अंदाज आहे तर यामुळे त्या काळी व्यापार आणि दळणवळण या गोष्टींना गती मिळाली होती तर बघूयात त्या काळाचं नागरीकरण कसं होतं किंवा त्याची सुरुवात कशी झाली ते स्थिर गाव वसाहतींमध्ये दीर्घकाळ राहिल्यानंतर नवाशम समाजामध्ये वैयक्तिक घरे आणि शेतजमीन यांच्याबद्दल मालकी हक्काची भावना प्रस्थापित झाल्याचा उल्लेख याआधी सामाजिक संघटन आणि व्यवस्थापन या, या मुद्द्यांच्या संदर्भात केलेला आपल्याला दिसून येतो बरोबर जर स्थिर अं त्याचं जीवन झालंय बघा आपण पण बघा आपलं जीवनामध्ये काही स्थैर्यच नसतं तर आपल्याला आपल्या ज्या गोष्टी त्याच्याबद्दल मालकी हक्क निर्माण झाला असता का नसतं झाला ना समजा माणूस पूर्वी जंगलात राहायचा तर जंगलामध्ये बघा ना एका ठिकाणी समजा आग लागली जंगलाला त्याला दुसऱ्या ठिकाणी जावं लागायचं किंवा एका ठिकाणी पाणीच नाहीये पाणी संपून गेलं तर त्याला दुसऱ्या ठिकाणी जाणं अपरिहार्य होत तो असं नाही म्हणणार की यार हे जंगलच माझं घर आहे मी आता इथंच राहणार तर इथून दुसरीकडे जाणारच नाही असं म्हणू शकत नव्हता ना त्याच्याकडे तो मालकी हक्काची भावनाच नव्हती ज्या ठिकाणी त्याला अन्न भेटतंय त्या ते ठिकाणी तो हिंडायचा फिरायचा तिथलं अन्न गोळा करायचा खायचा मजेत राहायचा पण स्थिर गाव वसाहत निर्माण झाल्यापासून काय झालं की तो एका घरामध्ये राहू लागला एखाद्या जमिनीवर त्याचं वास्तव्य होऊ लागलं त्यामुळे त्याबद्दल मालकी हक्क त्याच्या मनामध्ये निर्माण झाली ती भावना मालकी हक्काची बरोबर आणि यामुळे गाव वसाहतींचा विस्तार होत गेला आणि त्याचबरोबर सामायिक जमिनी आणि गावाच्या सीमा या गोष्टींबद्दल जागृती निर्माण झाली तर बघा आता सामायिक सीमा आणि गावाची जी एक सीमा आहे त्याबद्दल जर जागृती निर्माण होते तर त्याच्या भोवतालच्या परिसरावर सुद्धा मालकी हक्काची भावना निर्माण झाली म्हणजे काय की टेरिटोरियालिटी समजा एखादा किल्ला आहे त्या किल्ल्यामध्ये एखादा एक काय म्हणू आपण बलशाली व्यक्ती तिथे अंमल करतोय समजा तर त्या व्यक्तीचा आजूबाजू त्या किल्ल्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्याच्यावरती एक हक्काची भावना तयार होते बघा त्याच प्रकारे या गावाचं पण झालं की माणूस जसा गाव असा ती स्थापन करू लागला तशी आजूबाजूच्या परिसरावरती त्याची एक हक्काची भावना निर्माण होऊ लागली टेरिटोरियालिटी त्याला म्हटलं जातं त्या परिसरातील सामायिक साधन संपत्ती पाण्याचे स्रोत त्यावर अवलंबून असलेल्या उद्योगांचे व्यापारांचे आणि समाज जीवनाचे नियंत्रण करण्यासाठी सामाजिक विधिनिषेधांचे संकेत आणि त्या संबंधी नियम तयार होत गेले बघा आता ज्यावेळेस अनेक लोक एकत्र राहू लागतात ना त्यावेळेस काही नियम बनवणं गरजेचं असतं नाहीतर कोणी स्वैरपणे वापरलं त्या समाजामध्ये तर त्या समाजाचं पतन होण्याला वेळ लागत नाही बरोबर तुम्ही जर समाजामध्ये राहतात तर तुम्हाला काही बेसिक गोष्टीचं आचरण करणं त्या फॉलो करणं गरजेचं आहे अन्यथा समाज तुम्हाला बहिष्कृत करतो बरोबर तर त्यामुळे समाजाचं म्हणजे एक स्थिर गाव असतात एक स्थिर समाज ज्यावेळेस निर्माण झाला त्यावेळेस असे काही विधी निषेध म्हणजे काय की काही चांगल्या गोष्टी कोणत्या चुकीच्या गोष्टी कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजे तर याच्याबद्दलचे काही नियम बनवले गेले आणि त्यानंतर एक सभ्यता उदयाला आली हे नियम म्हणजे सभ्यता राहते ना जर तुम्हाला कोणी सांगत नाही की दुसऱ्याच्या घरी गेल्यावर की असं एकदम बेशरम सारखं वागू नका वगैरे ते तुमच्यामध्ये जस जसे तुम्ही मोठे होता तर हळूहळू त्या गोष्टी डेव्हलप होत जातात किंवा काही का एक बेसिक एटिकेट राहता पब्लिक प्लेसमध्ये गेल्यावर कसं वागायचं या किंवा यासारख्या अनेक काही सामाजिक गोष्टी असतात त्या काही आपल्याला शिकवायला लागत नाही त्या आपण आजूबाजूला काय चाललंय त्या बघून शिकत असतो किंवा आपल्या आजूबाजूला ते कशा प्रकारे काही नियम फॉलो केले जात आहेत तर काही लिखित नियम असतात काही अलिखित नियम असतात तर अशा प्रकारचे विधी निषेधांचे संकेत डेव्हलप होत गेले त्याचा विकास होत गेला आणि त्यानंतर एक प्रॉपर नियम तयार होत गेले त्या समाजामध्ये बरोबर धार्मिक आचार विधी आणि त्यांचे सूक्ष्म तपशील यांचे महत्व त्या काळी हळूहळू विकसित होत गेलं बरोबर तर मग काही कर्मकांड असतील काही पूजापाठ असतील काही एखाद्या पशुचा बळी द्यायचा असेल तर त्या संबंधी काय नियम आहे किंवा त्या संबंधीचे काय तपशील सूक्ष्म तपशील काय तर त्यांना महत्व येत गेले हळूहळू व्यापार आणि धार्मिक आचार विधी यांच्या व्यवस्थापनाच्या आणि नोंदी ठेवण्याच्या गरजेतून लिपी विकसित झाली बघा तुम्ही जर आता व्यापार करायला लागले तर तुम्ही विशिष्ट व्यक्तीला कोणता माल दिला कधी दिला किती प्रमाणात दिला तर याच्या नोंदी ठेवणं पण गरजेचं आहे ना त्याशिवाय तुम्ही कस काय तो व्यापार करू शकणार तर यामुळे लिपी विकसित होत गेली काहीतरी लिहिण्याची काहीतरी खून बनवणं काहीतरी सांकेतिक अंक बनवणं किंवा अशा काहीतरी नोंदी बनवण्याची एक गरज त्या व्यक्ती त्या माणसाला त्यावेळी भासू लागली आणि त्यामुळे हळूहळू सर्वांना समजेल अशी काहीतरी लिपी हळूहळू निर्माण होत गेली ही व्यवस्था राबवण्यासाठी जी केंद्रे विकसित झाली तिथे विविध व्यवसाय करणारे लोक आणि अधिकार वर्ग एके ठिकाणी आल्यामुळे गाव वसाहतींची लोकसंख्या सुद्धा वाढली आणि गाव वसे वसाहतींचे परीघ विस्तारून नगरे विकसित झाली बरोबर तर बघा आता व्यापार वाढला त्यामुळे ही लिपी वगैरे विकसित होत गेली त्यानंतर अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी एक शासन सुद्धा पाहिजे ना की जे काहीतरी अंकुश ठेवेल या सर्व व्यवस्थेवरती मग ती शासन केंद्र पण उदयाला आली आणि त्यासाठी त्यानंतर त्या ठिकाणी विविध व्यवसाय करणारे लोक वेगवेगळे अधिकारी वर्ग एकत्र आल्यामुळे जी गाव वसाहत आधी छोटी होती तिची व्याप्ती वाढली तिचा परीक वाढला आणि हळूहळू नगरांची निर्मिती झाली आणि अशा रीतीने नवाश्मयुगातील नागरीकरणाची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते आणि याच नागरीकरणाचे संपूर्ण डिटेल्स ये आपण येणाऱ्या पाठामध्ये अभ्यासणार आहोत त्यानंतर जो पाठ आहे आपला भारता तर भारतातील आद्य नगरांची आपण त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत तर मित्रांनो आशा आहे मला की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल यातला जो कंटेंट आपण डिस्कस केला तो तुम्हाला समजला असेल तर ह्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत की ती गोष्ट घडण्यामागे काय एक सामाजिक परिस्थिती किंवा एक सोशो इकॉनॉमिक कंडिशन कशाप्रकारे डेव्हलप होत गेल्या असतील तर हे आपल्याला इमॅजिन होणं किंवा याची एक क्लॅरिटी येणं गरजेचं आहे कारण की ज्यावेळेस एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जातो त्यावेळेस तो प्रश्न काही एखादा स्ट्रेट फॉरवर्ड नसतो की जसं पुस्तकात दिलाय तशीच्या तशी ओळख तिथे विचारली जाईल तिथे काहीतरी लॉजिक बेसवरती प्रश्न विचारला जातो आणि त्यावेळेस आपल्याला हे पूर्ण एक बॅकग्राऊंड त्याच एक काय म्हणतो आपण एक पूर्वसूत्र माहित असणं गरजेचं असतं तर त्यासाठी आपण हा पाठ बघितला आद्य शेतकरी तिथल्या गाव वसाहती बघितल्या तिथले चाकाचा शोध मातीची भांडी बनवण्याची कला मनी बनवण्याची कला यांबद्दल माहिती घेतली नागरिकांची सुरुवात कशी झाली याबद्दल माहिती घेतली तर विद्यार्थी मित्रांनो आपण इथे थांबूयात तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा आणि आपल्या चॅनलला पुन्हा भेट देण्याला अजिबात विसरू नका असेच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ या ठिकाणी भेटत राहतील तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो हॅव अ ग्रेट डे थँक्यू